चवीचं गोकुळ लय भारी। गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लय भारी। सहकार चळवळीला दिशा देण्याचे काम गोकुळने केले आहे असे प्रतिपादन वैकुंठ मेहता इन्स्टिट्यूट पुणे सेवानिवृत्त डीन अनिल कारंजकर यांनी 69व्या अखिल भारतीय सहकार सप्ताहानिमित्त गोकुळतर्फे आयोजित व्याख्यानामध्ये केले। पुढे बोलताना ते म्हणाले की गोकुळने सहकाराच्या माध्यमातून दुग्ध व्यवसायात केलेली नेत्रदीपक प्रगती कौतुकास्पद असून गोकुळने महिला युवकांना दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून व्यवसायाची संधी उपलब्ध करून दिलेली आहे असेही अनिल कारंजकर म्हणाले। दरवर्षीप्रमाणे गोकुळ दूध संघातर्फे ताराबाई पार्क कार्यालयाच्या आवारात सहकार सप्ताहानिमित्त व्याख्यान आयोजित करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन व इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त यांच्या प्रतिमेचे पूजन गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील व संघाचे संचालक मंडळ यांच्या हस्ते करण्यात आले। सहकार बोर्डाचे SP जाधव यांनी सहकार गीत सादर केले। यावेळी स्वागत व प्रास्ताविक संघाचे चेअरमन विश्वास पाटील यांनी केले व आभार संचालक शशिकांत पाटील यांनी मानले। कार्बन क्रेडिट बायोगॅस योजनेची माहिती सिस्टिमा बायोगॅस पुणे या कंपनीचे प्रतिनिधी खुरमर मुजावर यांनी दिली। सूत्रसंचालन MP पाटील यांनी केले। या प्रसंगी संघाचे चेअरमन विश्वास पाटील, माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे, संचालक शशिकांत पाटील सुयेकर, नंदकुमार ढेंगे, प्रकाश पाटील, चेतन नरके, बयाजी शेळके, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, सहकार बोर्डाचे SP जाधव, सिस्टिमा बायोगॅसचे खुरम मुजावर, अनिकेत शिंदे, संकलन व्यवस्थापक SV तुरुंबेकर, महिला नेतृत्व विकास अधिकारी नीता कामत तसेच अधिकारी, कर्मचारी व महिला स्वयंसेविका उपस्थित होत्या। RK न्यूज प्रतिनिधी, कोल्हापूर।